जसं सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानलं जातं, तसंच दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये अभिनेते रजनीकांत यांना देखील अक्षरशः देव मानलं जातं. त्यांचं चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापर्यंतचं स्ट्रगल, अभिनय, ॲक्शन या सर्व गोष्टींनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं आणि अढळ असं स्थान निर्माण केलंय आणि त्यामुळेच ते प्रेक्षकांचे थलाइवा झाले आहेत. आणि याच थलाइवाचा आज जन्मदिवस आहे. रजनीकांत यांच्या स्ट्रगलच्या अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकल्या आहेत, मात्र त्यांच्या या वर्षीच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत त्यांची इंटरेस्टिंग अशी लव्ह स्टोरी. रजनीकांत हे जरी ऍक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असले तरी देखील ते त्यांच्या होम मिनिस्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतंही काम करत नाहीत. या होम मिनिस्टर म्हणजे त्यांच्या पत्नी लता. आणि याच लता रंगाचारी आणि रजनीकांत यांच्या प्रेमाची गोष्ट अगदीच इंटरेस्टिंग आहे, कारण सुपरस्टार असलेल्या रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी लता या त्यांच्या सेटवर आल्या होत्या आणि तिथूनच त्यांच्या या प्रेमाची गोष्ट सुरू होते. थिल्लू मल्लू या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं आणि याच वेळी लता या त्यांच्या कॉलेजच्या मॅगझिनसाठी सुपरस्टार असलेल्या रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी आल्या होत्या. आणि हाच तो क्षण होता ज्यावेळी लता आणि रजनीकांत यांच्यामध्ये नजरानजर झाली आणि हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्री, प्रेम आणि अखेर त्यांनी लग्न गाठ बांधली. 1981 ला हे दोघे तिरुपती मंदिरामध्ये विवाहबद्ध झाले. या मुलाखतीचा किस्सा सांगितला जातो त्याप्रमाणे रजनीकांत आणि लता या बंगळुरू या एकाच शहरातील होते, त्यामुळे ही मुलाखत सुरू असतानाच त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या गप्पा रंगल्या होत्या. आणि त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही मुलाखत संपताच रजनीकांत यांनी थेट लता यांना प्रपोजच केलं. हे प्रपोजल ऐकून लता रंगाचारी यांना चांगलाच धक्का बसला, मात्र आपण घरी जाऊन आपल्या आईवडिलांची विचारणा करून याबाबत कळवणार असल्याचं त्यांनी यावेळी रजनीकांत यांना सांगितलं. त्यानंतर त्यांचे फोन कॉल सुरू झाले आणि दुसऱ्या भेटीनंतर रजनीकांत आणि लता हे विवाहबद्ध झाले. रजनीकांत आणि लता यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत. त्यामुळे मंडळी, थलाइवाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सांगितलेली ही इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.